मुलांनो आज या पिस्ता शेल्स पासून आपल्याला एक सुंदर असं स्टँड तयार करायचं आहे. आहे की नाही खूप गोड दिसतंय हे. नुसते एकावर एक शेल्स ठेवले आहेत आणि एक छानसं असं स्टँड तयार झालंय. याच्यासाठी फक्त आपल्याला हे शेल्स लागणार आणि फेविकॉल लागणार. आणि त्याच्यासाठी मी सुरुवात कशी केली ती मी आता तुम्हाला दाखवते. मी असा कुठलाही एक पेपर घ्यायचा आहे तुम्हाला, हां जाडसा असा पुठ्ठा घ्यायचा आहे, पेपर घ्यायचा आहे, काही चालतं, कारण ते आपल्याला दिसणारच नाही आहे, आतून ते कव्हर होणार आहे. म्हणून मी हा असा पूर्ण असा कागद घेतला आणि त्याला खाली पूर्ण राऊंड असा फेविकॉल लावलेला आहे. आणि फेविकॉल लावल्यावर मी त्याला हे शेल्स लावल्या आणि आता त्याला मी वाळू दिलं आहे. बघा आता हे शेल्स चांगल्या वाळल्या. आपल्याला प्रत्येक वेळेला असं त्याला वाळायला वेळ द्यावा लागणार आहे, त्याच्यामुळे हे तयार करायला आपल्याला भरपूर वेळ लागेल, बस बाकी काही नाही. तर हे एक झाल्यावर आता हे पुढचं मी तुम्हाला करून दाखवते. बघा आता आपल्याला एरवी फेविकॉल कमी वापरायचा असा मॅडम नेहमी सांगतात, पण इथे मात्र उलटं आहे. इथं आपल्याला फेविकॉल जरा जास्त वापरावा लागणार आहे, ठीक आहे. आता हे तुम्ही साईज कितीही उंच करू शकता, तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे तिथपर्यंत तुम्ही ते करू शकता, बरोबर आहे. चला आता आपण हे चिटकवून बघू. याला आपल्याला डायरेक्शन मात्र एकच ठेवायची आहे कधी पण, एवढं फक्त लक्षात ठेवा, म्हणजे मग ते छान दिसेल. आणि दोन राऊंड झाले की थोडं थांबायचं, त्याला वाळू द्यायचं आहे आणि मग परत पुढचा राऊंड करायचा आहे. तर असं केलं तर ते परमनंट एक छानसं तयार होईल. असे दोन याच्यामध्ये एक शेल येईल असं आपल्याला डिझाईन करायचं आहे. एकावर एक तर नाही ठेवता येणार, या दोन शेलच्या मध्ये हा एक शेल असं आपण त्याला ठेवत जातो आहोत. आता इथे जर आपल्याला फेविकॉल कमी वाटला तर आपण तो लावून घ्यायचा आहे. अजून आणि फक्त आपल्याला त्याला वेळ मात्र द्यावा लागतो. आणि आत्ता जरी फेविकॉल जास्त इथे दिसत असला तरी नंतर तो वाळल्यावर किंवा त्या डिझाईनमध्ये तो दिसत नाही. बघा अशा पद्धतीने आपल्याला ते जर खाली जर गेला तर आपल्याला लक्षपूर्वक तो नीट लावायला पाहिजे. अशा पद्धतीने एक छानसा असा तयार झाला आहे. त्याच्यामध्ये बघा मी आता काय करते, एक असं छानसा फुलांचा गुच्छा आपण ठेवू. बघा किती सुंदर झालेलं आहे ना. आणि तुम्हाला हवं तर अजून त्याची उंची वाढवून तुम्ही त्याला पेनचं स्टँड किंवा असं कुठल्या वस्तूचं स्टँड म्हणून देखील वापरू शकता. आणि हे अगदी परमनंट राहणारं आहे, ते काय असं तुटणारी वस्तू नाही. तर या शेल्सचा वापर करून तुम्ही असा एखादं छानसं स्टँड तयार करून बघा.